माझ्या बांधवांनो आणि भगिनी, निवडणुकीचे ढोल जे आहेत वाजायला सुरुवात झालेली आहे. कोण दिल्लीवरून येतो आहे, कोण गल्लीतून त्याला बोलवतो आहे. आणि आल्यानंतर मग नेहमीप्रमाणे खोट बोल पण रेटून बोल हा प्रचार सुरू झाला. झटक्यात पुतळीतून एक आकडा बाहेर काढला, 11.5 लाख कोटीचा भ्रष्टाचार या सरकारनं केला. अरे हे आता आमचे इथे सगळे वित्तमंत्री बसलेले आहेत, 2-2 वित्तमंत्री बाजूला बसलेले आहेत. आणखीन आपले जयंतराव असतील, सुनील, त्यांच्याकडे पण होत. 40,000-50,000 कोटी आत्ताशी कुठे कुठे तुम्ही पोचलेला आहात. 15 आणि जेव्हा 99 सालामध्ये तर 30,000-29,000 कोटीचं बजेट तुमचं. 15 वर्षामध्ये अगदी 40,000 ऍव्हरेज पकडलं तर 6 लाख कोटी रुपयाचं टोटल होत. त्याच्यातून त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचार 11.5 लाख कोटीचा झाला. त्यांच्या आबा चांगलं उत्तर देतो त्याला. तो म्हणतो महस एवढी एवढं आहे.
माहिती पुस्तिका आपल्या समोर आता आलेल्या आहेत. पण मला त्यांना विचारायचं जे शिवसेना बीजेपी एकत्र जे आहेत आता लढायला करतायत की नाही माहित नाही, अजूनही काही चाललेलं आहे त्यांचं तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. पण बीजेपी सांगते की काही झालं तरी विदर्भ जे आहे आम्ही स्वतंत्र करणार. मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की ज्यांना तुम्ही म्हणता 105 हुतात्म्यांचं बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तो तुटू देणार नाही. तुमचा पार्टनर म्हणतात काहीही झालं लोकांची सहमती असेल नसेल याचा काही विचार, आम्ही सत्तेवर आल्यानंतर विदर्भ वेगळा करणार. आता त्यांचं ते म्हणणं आहे, तुमचं हे म्हणणं आहे, नक्की काय होणार? सरकार तिकडे आलं, रेल्वे बजेट आलं, रेल्वे बजेट मधून काय आलं? नाशिक पुणे रेल्वे येईल असं आम्हाला वाटलं, ते काढूनच टाकलं. रेल्वे आली एक, ती पण आली कुठची? अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन. अरे मुंबई दिल्ली बुलेट ट्रेन करायची होती, अहमदाबाद दिल्ली बुलेट ट्रेन पण नाही, मुंबई अहमदाबाद. कोण जाणार ते? म्हणजे एकीकडे विदर्भ तिकडे इकडे सगळं लक्ष जे आहे मुंबईवर आहे, अजूनही मुंबईला कोणी विसरत नाहीये. अजूनही मुंबईचं लक्ष कमी होत नाही. पंतप्रधान दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर त्यांनी जर तिथल्या उद्योगपतींना सांगितलं की या माझ्या देशामध्ये तुम्ही उद्योग काढा, मी तुम्हाला सगळ्या सवलती देतो, चांगली गोष्ट, हे उत्तम गोष्ट. परंतु पंतप्रधान दुसऱ्या राज्यामध्ये जातात आणि सांगतात हिरे व्यापाऱ्यांना सुरत मा आव जो सामा तो है.
विकायचा आहे ना, तुम्ही कांदा विकत घ्या, सरकारने पैसा त्याच्यामध्ये टाका, त्या स्वस्त स्वस्त करेल, त्याला काय हरकत नाही. पण शेतकऱ्यांचे जे काही घामाचे पैसे आहेत, त्याचा झालेला खर्च आहे, तो कुणी द्यायचा? आज सगळा शेतकरी अडचणीत आलेला आहे, पूर्ण शेतकरी. इजिप्त वरून कांदा आला, तो कांदा यावाही कुठे? लॉसर गावामध्ये जातो. म्हणजे या आशियातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ तिथे इजिप्तचा कांदा आला. तो एक महिना आला, त्याला पाणी लागलं, मग त्याच्यावर पंख्यांचा मारा सुरू आहे सुकवण्यासाठी, कांदा सुकतो आहे. आता त्याचं विजेचं बिल करता 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 ते पडलं 3500 रुपयाला, आणि बाहेर भाव आहे 600-700-800 रुपये. बघला म्हणजे विजेचा कांदाही गेला ना सगळं. अरे शेतकऱ्यांना जोपर्यंत मजबूत करणार नाही, तुमची आर्थिक सत्ता मजबूत कशी होणार? खेड्याचा शेवटचा मनुष्य जोपर्यंत आर्थिक शक्तीने मजबूत होणार नाही, हा महाराष्ट्र मजबूत कसा होणार? हिंदुस्थान मजबूत कसा होणार? त्याला शक्ती द्यायला नको, त्याला शक्तीहीन करायचं काम सुरू आहे. हे आपण सगळं उघड्या डोळ्याने पाहणार आहोत की त्याला उत्तर देणार आहोत हे आपल्याला विचार करावा लागेल. आणि हे सगळ्यातून आणखीन एक नवीन प्रकरण सुरू झाले या सगळ्या हिंदुस्थानमध्ये, एक लव जिहाद म्हणून काहीतरी. लव जिहाद म्हणजे काय? की मुसलमान मुलानं हिंदू मुलीबरोबर लग्न केलं की काय, तो लव जिहाद म्हणजे. मला काय कळत नाही, हे सगळे जे ना तुमचे जे व्हॉट्सअपवर वगैरे ते सगळे येते लव जिहाद. अरे मग आता हे जर असं तर ते आपण नकवी बरोबर आहे ना, तुमचे बीजेपी दिली का? शाहनवाज हुसेन त्याच्या मिसेसचं नाव काय? रेणू. आता याला काय हा लव जिहाद आहे का?
फार ताकद.